त्यामुळे आपण बघा, आपली मैत्री आहे तुम्ही, ठीक आहे पक्ष म्हणून ठीक आहे, परंतु एकदम कडवट कट्टर शिवसैनिक बनू नका, तिकडे ते बाकी लोकांना जागा ठेवा। आपण हे केलं, दादांकडून मला अपेक्षा नव्हती अध्यक्ष महोदय, वर्षा बंगल्यावर 2,40,00,000 रुपयाचा खर्च, 2,40,00,000 रुपयाचा खर्च झाला चहा पानाचा। मला सांगा, 2.5 वर्ष तर वर्षा बंद होता पब्लिक साठी, बंद होता, तुम्हीच सांगा। आणि तिकडे जायला पण कोविड टेस्ट करायला लागायची, सर्टिफिकेट दाखवायला, कोण मरायला जाईल तिकडे? दादांना थ्रुपास होता, दादा एकटेच होते तिथे, थ्रुपास होता, अरे दादा होते तिकडे माणसं, नाही दादांना एकदम फुल परमिशन होती, पण दादांना माहित आहे तिकडे कोणी माणसंच नव्हती, आणि तिथं माणसं नसताना पण तुम्ही त्यांचं महिन्याला बिल किती झालं त्याची नाही माहिती घेतली तुम्ही? माणसं नसताना, फेसबुक लाईव्ह असताना, ऑनलाईन असताना कसं काय चापानी झाला, कसं काय झाला? आता माझ्याकडे राज्यभरातून तुम्ही म्हणाले त्याच्यामध्ये सोन्याचं पाणी टाकतात का? दादा, राज्यभरातून माझ्याकडे सोन्यासारखी माणसं येतात। आता त्यांना सांगा चहा पाणी पाजू नको, ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ना दादा।